सावली महाराज करे ती सावली खाली पडलेली आहे त्या सावलीला आ ग्रहण करण्यासाठी अशल की त्या ठिकाणी आली आणि काय करू लागली हा बाबा चालणार आहे कुठं हा बाबा ऐकणार आहे का कोणाला हे माहिती असून मरणार आहे जस किड्याला माहिती मी तर मरणार पण ते गोष्ट बोलते तोंडात तस असणार आहे हे हनुमंतरायाला एक सोडे की दुसरी आणि दुसरी चालणार ती एवढी तिच्या ताकद होती तिच्या विसामधी ताकद होती वरून जर हे चालणी खालून जर जर ऑक्सिजन लावला ऑटोमॅटिक तिच्या तोंडात येऊन असणार प्राणी नव्हे अनेक प्रकारचे दैव दानव असे तिच्या मुखात पडत होते ते हनुमंतीला मारण्याकरता धरून खाण्याकरता धावलेली बर का अशा शिविकेची नुसती अशी छायादा वरून हनुमंत तिचा गेले तर हिने खालून वाचं आकर्षण लावले छाया पडल्याबरोबर जसं जागेवर आकर्षित हनुमंतीला केले जी वेग होता हनुमंतीचा तो वेग जागेवर थांबल्या गेला बरं का काय पुढे जाताना म्हणजे हनुमंतीपेक्षा हिची किती शक्ती होती हे कळले तिला नाही हनुमंतीला माहिती ही हनुमंतीकड गती किती आणि हनुमंतीकड शक्ती किती याचं वर्णन बघा हनुमंतीचं कुणी केलेलं आहे हनुमंत महाबळी एवढा महाबळी चला ऍक्टिंग लावल्याबरोबर जसं आकर्षण होत तसं हनुमानजीचा वेग मंदावला गेला हनुमानजी कासावी झाले बरं या काय करत हा शोध हनुमानजीचा चाललेला आहे असं असणारा हनुमानजी एवढा विचार केलेला आहे जर का नाम संग्रहामध्ये जर का विलंब पडला तर नसलेले विघ्न माग येतात प्रभू रामचंद्राचं स्मरण केल्यावर गतीला चालना मिळाली बुद्धीला चालना मिळालेली आहे आणि हनुमानजीचं असणार पुढील प्रवास काय उपाय काय साडेसाठी पुढे ठेवायची नाही हिला मी या ठिकाणी मारल्याशिवाय राहणार बेंगळूर नाना भाऊ जाधव केस तुझ्या